नमस्कार, न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत. टाकूया एक नजर आजच्या काही ठळक घडामोडींवर. दांडी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरा करतात. बंजारा समाजात लोकगीतांना मोठं महत्व असतं, यांनाच लैंगिक गीत असं म्हणतात. बंजारा समाजाचा संघर्ष, शिक्षणाचं महत्व, व्यसनमुक्ती किंवा मग वात्र टीका अशा स्वरूपातही गाणी असतात. बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जयपूर तांडा येथील हे दृश्य बंजारा समाजाने आजपर्यंत आपले वेगळेपण, लोकसंस्कृती आणि परंपरा अजूनही जपल्याचं दिसून येत आहे. बंजारा समाजात हा सण महिनाभर साजरा केला जातो. बंजारा समाजासाठी होळी म्हणजे दिवाळीच असते. यामध्ये तांडामधील सर्व महिला व पुरुष एकत्र येऊन होळी साजरी करत असतात. हा संपूर्ण कार्यक्रम तांडामध्ये साजरा केला जातो. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पारंपरिक बंजारा गीत म्हटले जाते. या बंजारा समाजातील महिला व पुरुष लैंगिक गीतावर बेभान होऊन नृत्य करतात. जन्मलं तर आपण आमचे आजी पंजे ते खेळत आहो, तो आम्ही पुढे चालवलेला. होळी सण बंजारा समाजाचा आमचा पारंपरिक आहे. होळी साजरी करण्याचं कारण म्हणजे जिथं मुलगा झालं तिथं आम्ही ते आमच्या धुंड म्हणून करतो. जिथं धुंड केल्या जातं तिथं खेळणं आणि होळी परंपराची साजरी करणं. होळीच्या उत्सवानंतर संपूर्ण भुसावळ शहरामध्ये रंग उत्सव हा देखील अतिशय आनंदात आणि उत्साह साजरा करण्यात आला. या निमित्तानं भुसावळ शहरातील विभिन्न भागामध्ये लहान, थोर, आबाल, वृद्ध सर्वांनीच रंगाची उधळण केली व एकमेकास गुलाल लावून एकमेकास भावी आयुष्यातील शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी सर्वजण रंगाने अतिशय सराबोर झालेले दिसून आले. खेलेंगे हम होली, खेलेंगे हम होली, चाहे भीगे चाहे भीगे तेरी चुनरिया, चाहे भीगे रे चोली, खेलेंगे हम होली, होली हो।
कंडारी येथील सतीश पितांबर कोळी यांना 8 दिवसांपूर्वीच अर्धांगवायू म्हणजे पॅरालायसिसचा अटॅक आला. 8 दिवसांपासूनच त्यांची सेवा आणि काळजी घरची मंडळी घेत होती. सतीश पितांबर कोळी यांना जयेश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. जयेश हा यंदा 10वीच्या वर्षी शिक्षण घेत होता आणि त्याचे 10वीचे पेपरही सध्या चालू आहे. कंडारीतील सतीश पितांबर कोळी यांचं वयाच्या 36व्या वर्षी आजारामुळे दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा जयेश असा परिवार आहे. जयेश हा घरातला एकुलता एक मुलगा आहे आणि यामुळेच घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची जबाबदारी या चिमुकल्याच्या खांद्यावर पडली आहे. शिकून मोठं होऊन आईला सांभाळणार असं या मुलाचं भावी आयुष्याच्या बाबतीतला विचार आहे आणि या निश्चयाचं त्याने जिवंत उदाहरणही सर्वांसमोर ठेवलं आहे. वडिलांचा अंत्यविधी आटोपून या मुलाने सुरू असलेल्या 10वीच्या परीक्षेचा बीजगणिताचा पेपर दिलाय. कुटुंबातील मुख्य आधार ढासळल्याने अनेक घरे आर्थिक आणि मानसिकरित्या कोसळतात, पण जयेश कोळी हा त्याला अपवाद ठरला. या चिमुकल्या जीवानं दुखाला सावरत आपलं वर्ष वाया न जावं याचं भान ठेवत 10वीचा हा बीजगणिताचा पेपर दिलाय. या प्रसंगवधान आणि हिम्मत राखणाऱ्या जयेशला न्यूज महाराष्ट्राचा मानाचा सलाम. तसेच सतीश पितांबर कोळी यांना न्यूज महाराष्ट्रकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जय देवकीनंदन कोळी. आज तो 10वीचा पेपर होता. हो. कोणता होता? बीजगणित. बीजगणितचा. हो. तू वडिलांना सगळे अग्नि डाक देऊन पेपर लिहायला गेला होता. हो. काय वाटलं तुला? पर्या अग्निदी सन मी शाळेत जात होतो तुम्हाला खूप पेपर लिहायला चित लागत नाही होतं. मग पप्पामध्ये पप्पाची साठवण येत होती मला, तर खूप वाईट वाटलं. नंतर गे लिहिला पेपर चांगला. हो. जागृती देवकीनंदन कोळी. किती जाते तू? 8वी. काय झालं तुझ्या पप्पाला? कसं? 8-1 झटका आला. पप्पाला कामावर येत आहे तर पॅरालायसिसचा झटका आला. तर रात्री 10 वाजेला फोन आला. तर आजी मम्मी संतोष काकांते घ्यायला गेले होते रात 10 वाजेला. पप्पांना ते झटका यायचं ते होत होतं ना, तर पप्पांना मित्रापाशी पॉकेट फोन सगळं धुवून दिलं होतं. ते कामाला जात होते जळगावला, अपडाऊन करत होते. त्यांना रेलीमध्ये येता लखवाचा झटका आला. गुरुवारी 7:30 एक मुलगा आणि एक मुलगी आहे. म्हणजे आता कमावणार कोणीच नाही आमच्या घरामध्ये. आणि मुलगाची 10वीची परीक्षा चालू आहे. आज बापाला ठेवलं ना शाळेत, गेला मुलगा परीक्षा द्यायला. 3 मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना चिखली शहरामध्ये होणाऱ्या गुटखा विक्रीबाबत निवेदन देऊन 7 दिवस होऊन गेले तरी प्रशासनाने गुटखा बंदीबाबत अद्याप कोणतेही सकारात्मक आणि कठोर पाऊल उचललेलं नाही. सदर याचा निषेध म्हणून चिखली शहर शिवसेनेच्या वतीने होळीच्या सणाचे औचित्य साधून होळीमध्ये गुटखा पुड्यांचे दहन केले गेले. प्राचीन काळी होलिका नावाच्या राक्षसी प्रवृत्तीला जाळून जनतेला त्रासापासून मुक्त केले होते. त्याचप्रमाणे चिखली शहर शिवसेनेच्या वतीने गुटखा पुड्यांचे दहन करून समाजापुढे गुटखा पुड्या न खाण्याबाबत संदेश दिला आहे. यावेळी शिवसेनेचे युवा नेते भगवान देशमुख, मोहन महेत्रे, कृष्णराव देशमुख, प्रसाद खडके, शंकर देशमुख, आकाश बैरागी यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती. तसेच लहान मुले आणि स्त्रिया यांचाही यात सहभाग होता. या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिनांक 14 रोजी सकाळी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी माननीय किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे आपला पदभार सुपूर्त केलाय. श्री निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारून आपल्या कारभारास सुरुवात केली आहे. कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी निंबाळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. श्री निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही माननीय रुबल अग्रवाल यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, प्रांताधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, तहसीलदार अमोल निकम तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे. स्वागतानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली.
धुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय. प्रदीप वेताळ असं या संशयित आरोपीचं नाव आहे. धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सरोपचार रुग्णालयात डॉक्टर रोहन मामूनकर या निवासी अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांना बेदम मारहाण करण्यात आली. सरोपचार रुग्णालयातील अपघात विभागात डॉक्टर मामूनकर यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर मामूनकर यांनी सदर रुग्णाला सिटी स्कॅन करण्याची गरज असून न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने आणि सिटी स्कॅन करण्यावरून यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरांशी शाब्दिक चकमक झाली. यावेळी चिडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर मामूनकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टर मामूनकर यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी 20 पेक्षा अधिक जणांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 9 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप वेताळ याचाही समावेश होता. प्रदीपला धुळ्याच्या शहर पोलिसांच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं होतो. तिथं त्यानं आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. देशभरातून आलेल्या विविध धर्म पंथांच्या भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांच्या भव्य होळीने सैलानी येथील यात्रा महोत्सवाला दिनांक 12 मार्च पासून सुरुवात करण्यात आली. ना मिले बीमार को शिफा सारे जमाने से उठाले जरा सी खाक इनके आस्ताने से या ओळींवर विश्वास ठेवून होळीला प्रदक्षिणा घालत भाविकांनी बाबा सैलानींच्या दर्गावर माथा टेकविला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सैलानी यात्रेसाठी देशभरातील हजारो भाविक दाखल झाले आहेत. 5-6 दिवसांपासून भाविक परिसरात राहुट्या उभारून राहत आहेत. यात्रा काळात 7-8 दिवस त्यांचा मुक्काम इथे असतो. सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने होळीपासून प्रारंभ होतो. हजारो भाविक सोबत आणलेले नारळ होळीत टाकतात. शिवाय कपडे व इतर वस्तू देखील होळीत दान करतात. यात्रेत येणारा प्रत्येक जण हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जातो. 1990 पासून होळींच्या दहनाची परंपरा सुरू केल्याचे येथील मुजावरांचं म्हणणं आहे. यात्रेत मनोरुग्णांना घेऊन येण्याची परंपरा आहे. मनोरुग्णांना येथे आणल्यानंतर त्यांची व्याधी बरी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. फिरती चित्रपटगृहे, आकाशपाळणे, छोट्या मोठ्या वस्तू, भांडी, स्टेशनरी आदींची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे 1.5 लाख भाविकांची हजेरी लावल्याने यात्रा गर्दीने फुलून गेली आहे. यात्रेसाठी पोलीस, महसूल प्रशासन, एसटी महामंडळ ही सुविधा पुरवित आहे. एसटी महामंडळाने यात्रेसाठी राज्यभरातील विविध आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था केली आहे. तब्बल 15 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात होळीपासून झाली असून 17 मार्चला पिंपळगाव येथून संदल निघणार आहे. सैलानी दर्गा मुजावर यांच्या घरातून मोठ्या धूमधडाक्यात हा संदल निघून मुख्य दर्गावर चढवला जातो.